तरुणांना व्यायामाची आवड लावणाऱ्या दुत्तरगावकर यांचे काम आदर्शवत आहे असे उद्गार पुरुषोत्तम बर्डे यांनी काढले. जमादार वस्ती येथील व्यायामशाळेला 4 लाखांचे साहित्य देण्यात आले. प्रभागातील नागरिकांना पाणी, ड्रेनेज, रस्ते आणि वीज अशा मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत दुत्तरगावकर यांनी अनिल जमादार यांच्या मागणीनुसार प्रभाग क्रमांक 19 मधील जमादार वस्ती येथील व्यायामशाळेला आपल्या भांडवली निधीमधून 4 लाखाचे साहित्य उपलब्ध करून दिले. प्रभागातील तरुणांना व्यायामाची आवड लागावी यासाठी प्रयत्नशील राहणारे अनिल जमादार आणि गुरुशांत दुत्तरगावकर या दोघांचेही कार्य आदर्शवत आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी केले. आणि या भागाचे धडाडीचे नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर साहेब यांनी अनिल जमादार यांनी सुचवलेल्या व्यायामशाळेला जे जिमचं साहित्य वाटप केलं त्याबद्दल मी त्यांचं खरं तर अभिनंदन करतो, जमादारांचं सुद्धा आणि गुरुशांचं सुद्धा. कारण आपल्या प्रभागामध्ये नगरसेवकांचं बरंच हा हातवाढ भाग असल्यामुळं रस्ते, लाईट हे तर प्रचंड प्रमाणात काम कटलेलं आहे, पण आपल्या भागातल्या तरुण मुलांची आरोग्य जर ठणठणीत राहिलं, चांगलं राहिलं तर त्यांचं आरोग्य वाढणार आहे. यासाठी जो विचार केला आणि जमादारांनी सुचवलं आणि गुरुशांनी त्या पद्धतीने ते काम केलं, खरं तर गुरुशांचं काम प्रभाग मोठा असतानासुद्धा आणि कामं जास्त असतानासुद्धा गुरुशांचं या सोलापूर शहरातलं एक आदर्श नगरसेवक असावा असं त्यांचं काम आहे आणि हा माझा सहकार्य आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो. आणि थोडंसं व्यायामाची आवड माझ्या मलासुद्धा आहे आणि जे कोण व्यायाम करतात त्याबद्दल सुद्धा मला फार एक प्रचंड प्रेम आहे. भविष्यात या प्रभागामधले सगळे नगरसेवक शिवसेनेचे येतील आणि ही व्यायामशाळा आधुनिक व्यायामशाळा एसी व्यायामशाळा आपण तयार करू असं अभिषेक. व्यायामशाळेला साहित्य प्रदान करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वाणकर, रेवण पुराणिक, राहुल गंधुरे, सिद्धाराम खजुर्गी, देविदास कोळी, सुनील अरळीकट्टी, धनराज जमादार, लक्ष्मीकांत कल्लूर, नागनाथ कुंभार, केदार बरगाले, कुमार पायानी, सिद्धाराम बाबा, अमित गडगी, धरेप्पा कांबळे, अजय कोळी, महबूब शेख, गजानन केंगणाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुरुषोत्तम बर्डे पुढे बोलताना म्हणाले की गुरुशांतला आपण साऱ्यांनी निवडून दिलं आणि तेव्हापासून प्रभागातील विकास कामांची गती वाढली. आगामी काळात सुद्धा शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभे राहा म्हणजे ही व्यायामशाळा देखील वातानुकूलित अशी आधुनिक व्यायामशाळा बनेल. प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे म्हणजे केवळ मूलभूत सुविधा पुरवणे नव्हे. प्रभागातील पुढची पिढी शिक्षणात अग्रेसर राहावी, त्याचप्रमाणे ती शारीरिकदृष्ट्या देखील तंदुरुस्त राहावी अशी भावना होती. त्यातूनच तरुणांचे चांगले संघटन असणाऱ्या अनिल जमादार यांनी पूर्वी तालीममध्ये तरुण व्यायाम करायचे, आता आधुनिकतेची कास धरताना व्यायामाचे आधुनिक साहित्य मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली होती. कृष्णदादा दुत्तरगावकर यांच्या विकास निधीतून 4 लाखाचे जिमचे साहित्य आम्हाला या जमादार वस्तीत व्यायामशाळेसाठी त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आमच्या जमादार वस्तीत तरुणाकडून आभार मानतो. आणि दादा तुमचं कार्य असंच पुढे चालू राहू द्या आणि आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहू द्या एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभागात त्यांच्या निमित्ताने तरुणांसाठी काही विशेष कार्य करता आल्याचे समाधान वाटते असे मत या भागाचे नगरसेवक तथा शिवसेनेचे शहर प्रमुख गुरुशांत दुत्तरगावकर यांनी व्यक्त केले. या भागातील तरुणांची एकी पाहून व दिशा बरकटू न देता तरुणांना व्यायामाच्या दिशेने घेऊन जाणारे नेतृत्व बघून आनंद झाल्याचे मत दत्तात्रय वाणकर यांनी मांडले.